जान कुड़ जान थोड़ा रास्ते चल। सर्व नागरिकांना सर्वांना विनंती आहे कोरोना महामारीच्या अनुषंगाने सन्माननीय पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पारित केलेल्या कोरोना महामारीच्या अनुषंगाने पारित केलेल्या सर्व सतत होणाऱ्या आता 14 दिवस लॉकडाऊनच्या काळा लॉकडाऊन करिता माननीय पोलीस अधीक्षक अहमदनगर अपर जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर अपर पोलीस अधीक्षक काळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज संगमनेर येथे रूट मार्च करण्यात आला। माझ्या विभागामध्ये म्हणजे शिर्डी विभागामध्ये आम्ही लोणी पोलीस स्टेशन हद्दीत राहता पोलीस स्टेशन हद्दीत शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत आम्ही आज रूट मार्च केलेला आहे। शिर्डी विभागातील 7 पोलीस अधिकारी PI दर्जाचे अधिकारी त्यांचे व्हेईकल आमच्या 15 मोटरसायकल 49 कर्मचारी आम्ही रूट मार्च केलेला आहे। आता शिर्डीतला रूट मार्च संपलेला आहे। आम्ही कोपरगाव तालुका आणि कोपरगाव शहरात देखील रूट मार्च करून लोकांना जागरूक करत आहोत। अहमदनगर पोलीस दलाच्या वतीने सर्व जागरूक नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासन व पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध आहे, परंतु अशा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्याकरता नागरिकांचं सहकार्य देखील मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे। कारण की कोरोनाशी लढताना सर्व नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक आहे। म्हणून नागरिकांना या रॅलीद्वारे आम्ही पूर्णपणे सूचित करू इच्छितो की माननीय जिल्हाधिकारी सो यांनी दिलेले आदेश दिनांक 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत सक्त लागू आहेत। कोणत्याही आस्थापना कोणत्याही ठिकाणी कोणतेही कार्यालय उघडे राहणार नाहीत। वैद्यकीय सेवा सोडून भाजीपाला आणि इतर जे आस्थापना आहेत यांना फक्त सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत परमिशन देण्यात आलेली आहे। त्या व्यतिरिक्त कोणतेही दुकानं आस्थापना उघड्या राहणार नाहीत। त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये घराबाहेर येऊ नये अशा प्रकारचं आम्ही आवाहन करीत आहोत। नागरिकांना पुन्हा हे देखील आम्ही आवाहन करीत आहोत, प्रत्येकाने मास्क वापरणं बंधनकारक आहे, सोशल डिस्टन्सिंग आपण पाळली पाहिजे प्रत्येकाने। म्हणून नागरिकांना आम्ही विनंती करतो की घराबाहेर आपण पडू नका। पोलीस आपल्या सेवेसाठी आपल्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे। पोलीस रस्त्यावर उतरलेली आहे, आपण घरात थांबायचं आहे। सुरक्षित राहा, घरात राहा। प्रत्येक नागरिकाला पुन्हा विनंती करतो, घरातल्या प्रमुख व्यक्तीने विचार केला पाहिजे, कोणताही कुटुंब प्रमुखाने हा विचार केला पाहिजे। एक व्यक्ती घराच्या बाहेर जाऊन जर का कोरोना प्रादुर्भाव झाला तर घरात आल्यानंतर लहान बालक असतील, परिवारातील आई वडील वृद्ध सदस्य असतील यांना देखील त्याची लागण होऊ शकते। म्हणून प्रत्येकाने ही विचार घेतला पाहिजे की आपण घराबाहेर हिंडू नये, आणि ज्या ठिकाणी आपण हिंडणार अत्यावश्यक कामात त्या ठिकाणी आपण मास्क वेअरिंग केलं पाहिजे, सॅनिटायझेशन ठेवलं पाहिजे आणि सोशल डिस्टन्सचा वापर केला पाहिजे। एवढं आम्ही प्रत्येक नागरिकाला पोलीस दलाच्या वतीने शिर्डी पोलिसाच्या वतीने माननीय SDPO साहेब सातव साहेबांच्या वतीने आम्ही पुन्हा जनतेला आवाहन करतो आहे की लोकांनी कोरोनाच्या कालखंडामध्ये पोलिसांसोबत राहिलं पाहिजे, आपल्या घरात राहिलं पाहिजे ही पुन्हा पुन्हा विनंती करतो आहे। पोलिसांना अनावश्यकरित्या कोणत्याही कारवाई करण्यासाठी लोकांनी प्रभावित करू नये किंवा भाग पाडू नये ही विनंती राहील।